नवी मुंबई नेटवर्क। नवी मुंबई महानगर पालिका द्वारा प्रकाशित प्रारूप विकास अड़ाखड़ा को लेकर शुरू से ही बेहद आक्रामक ऐरोली के विधायक गणेश नाइक ने नवी मुंबई महानगर पालिका के प्रारूप विकास अड़ाखड़ा को भ्रमित करार देते हुए आज प्रारूप विकास अड़ाखड़ा की जनसुनवाई में 245 महत्वपूर्ण आपत्ति और सुझाव नियोजन समिति के समक्ष दर्ज करवाए हैं, जहां इस दौरान विधायक गणेश नाइक के साथ पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक, ऐरोली के प्रथम विधायक संदीप नाइक और पूर्व महापौर सागर नाइक ने भी अपने महत्वपूर्ण आपत्ति और सुझाव नियोजन समिति के समक्ष दर्ज करवाए हैं। इस दौरान गणेश नाइक ने सुनियोजित नवी मुंबई शहर के प्रत्येक नोड, गांवठान, झोपड़पट्टी विभाग में नागरी और बुनियादी सुविधाओं के नियोजन के लिए भूखंड आरक्षण के मुद्दे पर अपनी आवाज उठाई है। नवी मुंबई महापालिकेचा प्रारूप आराखड़ा जो महापालिकेन प्रसिद्ध केला था, कच्चा आराखड़ा, त्याला हरकती आणि सूचना, सजेशन, ऑब्जेक्शन करता आज मी या ठिकाणी आलो होतो। मी त्यांना नमूद केलेलं की कुठलंही शहर निर्माण होताना ओरिजिनली ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका अशा स्वरूपामध्ये नंतर मग त्याला डीपी प्लॅन, शहराचा विकास आराखडा तयार होतो। परंतु नवी मुंबई शहर हे नियोजित शहर असल्याकारणानं तिथे नोड आहेत, नोड आहेत, तिथे सेक्टर आहेत। तर ही नवी मुंबईची रचना नोड, सेक्टर, गावठाण आणि झोपडपट्टी ह्या अशा तीन प्रकारामध्ये ती विस्तारलेली आहे। तर आम्ही असं म्हटलेलं आहे की प्रत्येक नोडला एक परिपूर्ण शिक्षणाची संस्था असली पाहिजे, म्हणजे PhD करेपर्यंत विद्यार्थ्यांना, म्हणजे नर्सरी ते ज्युनियर KG, सिनियर KG, 7वीपर्यंत, 8वी ते 12वीपर्यंत, 12वीनंतर पुढचं ग्रॅज्युएशन आणि नंतर PhD पर्यंत। त्याचबरोबर हॉस्पिटल्स असले पाहिजेत मोठे, म्हणजे याला ट्रोमा सेंटर असं नाही म्हणणार, परंतु सुपर स्पेशालिटी प्रत्येक नोडला एक हॉस्पिटल असलं पाहिजे, मध्ये माताबाल आरोग्य केंद्र असलं पाहिजे, प्रायमरी दररोज जे म्हणजे आपण ज्याला सर्दी पडसं वगैरे खोकला त्याच्याकरता प्रत्येक सेक्टरमध्ये एक महापालिकेच्या वतीनं आरोग्याच्या करता योजना एक असली पाहिजे। शाळांचा हा भाग सोडला, आरोग्याचा भाग सोडल्यानंतर मैदानं पाहिजेत खेळण्याकरता। आज जर नवी मुंबईतल्या सर्व गावांचा लक्षात घ्या, एक दोन गावाचा अपवाद सोडता, बहुतांशी गावांना खेळाचं मैदानच नाही। महिलांना सबलीकरण करण्याकरता कुठेतरी एखादं रचनात्मक कार्य करण्याकरता जागा नाहीत, वाचनालयाच्या जागा नाहीत। फायर ब्रिगेडला कमीत कमी एक नोडला, प्रत्येक नोडला फायर ब्रिगेड असला पाहिजे, त्या ठिकाणी सेंट्रल लायब्ररी असली पाहिजे। त्या ठिकाणी आता नवीन कॉन्सेप्ट निघालेले आहेत, लक्षला का व्यायामशाळा पाहिजेत, ज्याला ओपन व्यायाम म्हणजे ओपन जिम म्हणतात, त्या पण असल्या पाहिजेत। एकूणच सिडकोला साधारणपणे 1100 भूखंडापैकी सिडकोनं 550 भूखंड महापालिकेला दिलेले आहेत आणि अजून 550 भूखंड मिलू घातलेले आहेत। नगरविकास खात्याच्या अनुषंगानं विधानभवनात चर्चा करताना मी त्या सगळ्या व्यथाकथा मांडलेल्या आहेत। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वतीनं लवकरच मीटिंग घेण्याचं आणि कबूल केलेलं आहे। उद्योगमंत्र्यांनी MIDC च्या झालेल्या घोल, मी हा घोलच शब्द वापरेन, त्या बाबतीमध्ये सुद्धा लवकरच मीटिंग घेतो असे बोललेले आहेत। म्हणजे MIDC मध्ये सिडकोच्या एरियामध्ये जे असलेल्या नागरिकांच्या चांगल्या जीवनाकरता जे भूखंड पाहिजेत, रस्ते पाहिजेत, सर्व्हिस रोड पाहिजेत, फुटपाथ पाहिजे, या सगळ्या भूमिका 245 सूचना मी केलेल्या आहेत, त्या अनुषंगानं आलेले ते विविध
विभागाचे अधिकारी आहेत त्यांनी नोंद करून घेतलेली आहे, त्याच्यातून चांगला काहीतरी मार्ग काढतील असं अपेक्षा करूया. रोटी कपडा मकान जशी माणसाची गरज आहे, तशी शहरात राहणाऱ्या माणसाची वॉटर मीटर गटर ही गरज आहे. परंतु ती वॉटर मीटर गरज म्हणजे भागवताना गटरातून गेलेलं पाण्याचे पाईप तिथं असता का? म्हणजे ते सुरळीत असले पाहिजेत, त्या ठिकाणी फुटपाथ असली पाहिजे, त्या ठिकाणी मोकळ्या जागा असल्या पाहिजेत, छोटे छोटे मार्केट प्रत्येक सेक्टर गणिक असले पाहिजेत. हे असे भूमिका आम्ही त्यांनी मांडलेली आणि बाब असे की नवी मुंबई शहर हे 80% प्लॅन होतं, राहिलेल्या 20% भागामध्येच नजर ठेवून त्या गोष्टी करा. सिडकोच्या अधिकाऱ्यांनी मूलचा जो प्लॅन होता त्यामध्ये दाखवलेले गार्डनचे आणि मैदानाचे भूखंड बदलून त्या ठिकाणी व्यापारीकरणाकरता जागा दिलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्यावर कोणाचं त्यांच्यावर बंधन नव्हतं, त्याला कोणी लोकप्रिय. कारण मी ही गोष्ट 70 सालापासूनची सांगतो. मी आता मी 90 साली आमदार झालो. मी 70 आणि 90 मध्ये 20 वर्षाचं अंतर आहे. या 20 वर्षाच्या अंतरामध्ये या सिडकोच्या अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार केलेला आहे आणि तो आज नवी जनतेला भोगायला लागतोय. इस दौरान गिरीश नायक ने आगे कहा कि ख्याली नियोजन के आधार पर अतिरिक्त FSI देकर शहर के विकास के साथ खिलवाड़ न किया जाए. इथे सारा सावळा गोंधळ आहे. एक बाब मी निदर्शनासमोर दिलेली आहे की पूर्वी होता 1 FSI, सिडकोनी भूखंड विकले त्याला 1.5 FSI, नंतर माझी मागणी सुरुवातीला 2.5 FSI होती की साध्या शहराचा रचनात्मक चांगला कारभार राहावा अशा अनुषंगाने 2.5 FSI आणि त्याच्या अनुषंगाने झालेला विकास हा योग्य होता असं माझं मत आहे. एकूणच आता युनिफाईड DCR 4.8 त्या ठिकाणी इतकी गर्दी होईल की भविष्यकालामध्ये त्या आतल्या रस्त्यामध्ये गाड्या नेणं शक्य होणार नाही, हे असं माझं मत आहे. आणखी 50 वर्षांनी ज्याला कधीतरी या शहराचा झालेला बट्ट्याबोल याची चर्चा होईल, त्याला गणेश नाईकनी केलेले आजचे उद्गार त्याला कोणतरी रेफरन्स देतील. बाबा गणेश नाईक नावाचा कोणतरी एक आमदार होता किंवा एक लोकप्रतिनिधी होता, समाजसेवक, त्यांनी ही गोष्ट सांगितली होती. आता आज काही नोडमध्ये ॲझोमिक म्हणजे जितका रस्ता रुंद तितका FSI जास्त, तर ज्या काही दलालांना घाई झालेली आहे की कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून पैसा कमवण्याची, त्यांनी EDTP डिपार्टमेंटला हाताशी धरून त्या मूळ रस्त्यापासून त्यांच्या विकसित होणाऱ्या इमारतीच्या जागेपर्यंत 15-20 सोसायट्या आहेत, तर 15-20 सोसायट्यांची ती फुटपाथ गेली. सोसायटीच्या इमारतीच्या मधला जो भाग जागा ती पण गेली. काही ठिकाणी इमारतीतला काही भाग तोडण्याचं दर्शवलेलं आहे आणि तो रस्ता होणार आहे समजून आज CC देण्यात आलेली आहे. आणि म्हणून मी त्या ह्या सजेशन ऑब्जेक्शनच्या भूमिके मांडत असताना EDTP केकानांना सांगितलेले की अशा कुठल्या सोसायट्या आहेत ज्यांना तुम्ही अशा ॲज्युम करून इमारती तुटतील, रस्ता रुंद होईल, कोणाकोणाला CC दिलेली आहे आणि ती कुठल्या नियमाखाली दिलेली आहे ह्याची माहिती मला द्यावी. एकूणच हां हरकत नाही, त्या येणाऱ्या सगळ्या सोसायटींच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलं, त्यांना विश्वासात घेतलं, युनिफाईड DCR काय समजून सांगितलं, तुम्हाला त्याचा फायदा काय मिळेल हे समजून सांगितलं. ना त्याची संमती जर घेतली असेल केलं असेल आमचं म्हणणं नाही, परंतु लोकांना विश्वासात न घेता म्हणजे त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता ऑन रेकॉर्ड त्या सोसायट्यांचं अस्तित्व तसं नाही, म्हणजे इमारती तुटलेल्या आहेत आणि रस्ता रुंद झालेला आहे असं समजून CC देण्यात आलेली आहे, ही फार मोठी गंभीर बाब आहे. त्याच्यावर मी टेकान सध्या ते अधिकारी म्हणून आपल्या म्हणजे आपले TPO टाउन प्लॅनिंग ऑफिसर त्यांना मी ही बाब सांगितलेली आहे आणि ती माहिती घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कोणी कोणी ते पराक्रम केलेले आहे त्यांच्यावर इन्क्वायरी करून त्यांच्यावर दोषारोप ठेवून त्यांच्यावर केस गुजरावी अशा प्रकारे मागणी मी केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.